शो मध्ये आपले स्वागत आहे. नवीनतम विकासामध्ये रोमानियाचे अध्यक्ष क्लॉस योहानिस यांनी नाटोचे प्रमुख म्हणून जेन्स स्टोल्टनबर्ग यांच्यानंतर उमेदवारी जाहीर केली आहे. युक्रेनच्या सीमेवर असलेल्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या योहानिस यांनी युतीच्या या गंभीर काळात दृष्टिकोन नूतनीकरण करण्याची शपथ घेतली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे गेल्या 2 वर्षांत नाटोला सुरक्षाविषयक गुंतागुंतीच्या वातावरणाचा सामना करावा लागला आहे. नेटो नेतृत्वासाठी आयव्हानासची बोली सूचित करते की युक्रेनशी सामायिक सीमा असलेला रोमानिया युतीमध्ये अधिक सक्रिय भूमिका बजावू इच्छितो. आयव्हानसने नेटोची एकता आणि प्रतिसाद बळकट करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला. भविष्यातील आव्हानांसाठी युतीची तयारी सुनिश्चित करून भागीदार आणि सहयोगींसोबत मजबूत संबंध राखण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. पुढील नाटो प्रमुख निवड प्रक्रिया या वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. आयव्हानसच्या उमेदवारीमुळे संभाव्य उमेदवारांच्या यादीत भर पडली आहे, ज्यात लॅटवियन पंतप्रधान क्रिजानिस कारीन आणि माजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा समावेश आहे.